नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत. पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या. आधी पत्नीचा गळा कापला, त्यानंतर पुढच्या 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून केली हत्या, नंतर शिक्षकानं स्वतःलाही संपवलं. पाहूया सविस्तर बातमीपत्र. शिक्षकाने आधी शिक्षक असणाऱ्या पत्नीचा गळा कापला, त्यानंतर पुढच्या 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली आहे आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवले आहे. ही घटना बार्शी शहरात उपळाई रोडवर घडली असून शिक्षकाच्या एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, अतुल मुंडे असे शिक्षकाचे नाव आहे, पत्नीचं नाव तृप्ती मुंडे आणि 5 वर्षाच्या मुलाचे नाव ओम मुंडे असे आहे. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते, तर तृप्ती या बार्शीतील एका शाळेत शिकवत होत्या. उपळाई रोडवर असलेल्या घरात ते राहत होते. वरच्या मजल्यावर दोघे पती पत्नी, तर खालच्या मजल्यावर त्यांचे आई वडील राहत होते. तिघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती बार्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.